दिवाळीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही खारघर येथील रांजणपाडा येथे पनवेल तालुका सांस्कृतिक मंडळाच्या वतीने उमेश निवृत्तीबुवा चौधरी यांच्या माध्यमातून गुरुवारी दिवाळी पहाटचा कार्यक्रम झाला. सुगम संगीताची मेजवानी असलेल्या या कार्यक्रमाचे यंदाचे हे 7वे वर्ष होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून या संगीतमय कार्यक्रमाचा आनंद घेतला व आयोजकांचे कौतुक केले. दिवाळीनिमित्त भाजपचे सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष रायगड भूषण उमेश चौधरी यांनी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात झी युवा महाराष्ट्र संगीत सम्राज्ञी अंजली गायकवाड, नंदिनी गायकवाड यांनी सुगम संगीत व अभंगवाणी, पंडित अंगद गायकवाड यांनी शास्त्रीय गायन सादर केले. उपमहापौर चारुशीला घरत, डायरेक्टर ऑफ फिल्म इंडस्ट्रीज दासबाबू, उस्ताद अजीम खान, वहाळ येथील साईबाबा मंदिरचे अध्यक्ष रवी पाटील, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, नगरसेवक अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, तालुका भाजपचे सरचिटणीस प्रल्हाद केणी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, मोहन म्हात्रे, ज्येष्ठ नेते वासुदेव घरत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली. या दिवाळी पहाटचा आनंद परिसरातील रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने घेतला. इथे एक पावला पावलावर प्रत्येक जण आपल्यापैकी एकतर तानसेन तरी आहे किंवा कानसेन तरी आहे, तर त्यामुळे ह्या प्रत्येकाचंच कुठे ना कुठेतरी या क्षेत्रामध्ये योगदान आहे आणि त्यामुळे आपणा सर्वांना एकत्रित आणण्याचा हा उत्सव इथे साजरा होतो. वर्षातून किमान एकदा तरी आपल्याला या ठिकाणी नक्की भेटता येतं. वर्षभरामध्ये या संगीत क्षेत्रातला दर्दी कलावंत कुठे भेटला नाही तर तो दिवाळीच्या दिवशी इथं यावं, इथं नक्की भेटतो अशी ही सुरांची पंढरी ही आता येणाऱ्या कालावधीमध्ये निर्माण होते. त्याच्यासाठी जे काही नियोजनातलं थोडंफार श्रेय आहे ते उमेशबा मला देतात पण ते माझं नाही, पण निश्चितपणानं तो टिळा आपल्या माथ्यावर लागला की प्रत्येकाला अभिमान वाटतो. तशा पद्धतीनं हा टिळा माथ्यावर लावण्यामध्ये मला भूषणच वाटतंय.